देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. भाविकांकडून शिवशंभोचा गजर होत असून शिवशंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी विविध ठिकाणी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, अलिबाग, मुरुड यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, शहापूर या ठिकाणी भक्तांनी शिवशंकराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसराला प्रत्येक ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. कर्जतमधील मुद्रे गावातील मुद्रेश्वराच्या मंदिरात कर्जत आणि परिसरातील भक्तांनी शिवशंकराचे दर्शन घेतले. 6 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून आजूबाजूला गारवा आणि हिरव्यागार वातावरणाने मंदिर परिसर प्रसन्न वाटते. महाशिवरात्री उत्सवानिमित्त अभिषेक, कीर्तन, भजन ठेवण्यात आले होते. पेणमध्ये देखील महाशिवरात्रीचा उत्सव भक्तांमध्ये पाहायला मिळाला. पेणमधील पुरातन गोटेश्वरच्या शिवमंदिरात भक्तांनी शिवपिंडीचे मनोभावे दर्शन घेतले. मुरबाडमध्ये मात्र महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र संगमेश्वर या प्राचीन शिवमंदिरामध्ये कला प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रसिद्ध रांगोळीकार नंदकुमार शिंदे यांनी प्राणी वाचवा, लेख वाचवा, स्त्री अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या अशा अनेक सामाजिक विषयांवर रांगोळी काढून शिवभक्तांचे प्रबोधन केले. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.